नमस्कार, गुड मॉर्निंग। मी सौरभ कोरटकर, तुम्ही बघत आहात TV9 मराठी। आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या। उद्योगपती मुकेश अंबानींनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। शिंदे आणि अंबानींमध्ये 1 तास 20 मिनिटं चर्चा। अंबानी शिंदे भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट। भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावं, 13 महिला उमेदवारांना स्थान। नव्या चेहऱ्यांसह विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात, तर अनेकांचं तिकीट कट। मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेची यादी आज येण्याची शक्यता। पहिल्या यादीत 30 ते 40 उमेदवारांची घोषणा होणार। यादीत कुणाला संधी आणि कुणाचा पत्ता कट होणार, याकडे लक्ष। अजितदारांच्या राष्ट्रवादीची ही पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। भाजपच्या पाठोपाठ शिंदे गट आणि अजित पवार गटाचीही यादी येणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 33 उमेदवार निश्चित। बारामतीत योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवारांमध्ये सामना रंगण्याची शक्यता। तर तासगावातून RR पाटलांचे पुत्र रोहित पाटलांना तिकीट। आज उमेदवारांची घोषणा होणार। राज ठाकरे आज पुन्हा बैठका घेणार। किती जागांवर लढायचं याबाबत निर्णयाची शक्यता। तर मनसेचीही पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। जयंत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। दोघांमध्ये जागावाटपासंदर्भात 1.5 तास चर्चा। पुढील 1-2 दिवसात जागा वाटप होईल। महाविकास आघाडीत सर्व काही ठीक, विनायक राऊतांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून 10 मराठा उमेदवारांना संधी। पहिल्या यादीत मराठवाड्यातील 10 उमेदवारांची घोषणा। पहिल्या यादीत कसबा, खडकवासला, कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचं नाव नाही। सुनील कांबळे, हेमंत रासने आणि चेतन तुपे आमदार असताना त्यांच्या नावाची घोषणा न झाल्यानं विद्यमानांमध्ये धाकधूक। भाजपच्या पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीसांचं पहिलं नाव। नागपूर दक्षिण पश्चिममधून फडणवीसांना तिकीट। तर कामठीमधून टेकचंद सावरकरांऐवजी यंदा चंद्रशेखर बावनकुळे मैदानात। मुंबईतून भाजपचे 14 उमेदवार जाहीर। वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार, मालाडमधून विनोद शेलार यांना उमेदवारी। मनीषा चौधरी दहिसरमधून घाटकोपरमध्ये राम कदम, मुलुंडमध्ये मीर कोटेचा आणि कांदिवली पूर्वमध्ये अतुल भातखळकरांना तिकीट। कालिदास मोहनकर सलग 9व्यांदा रिंगणात। मुंबईतील सुनील राणे, पराग शहा, भारती लवेकर हे भाजपचे 3 विद्यमान आमदार उमेदवारीसाठी वेटिंग लिस्टवर। घाटकोपर पूर्वमध्ये प्रकाश मेहता, बोरीवलीमध्ये गोपाळ शेट्टी इच्छुक। वर्सोव्याचं तिकीट कोणाला याचीही प्रतीक्षा। भोकरमधून अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया चव्हाणांना विधानसभेत संधी। तर नितेश राणेंची कणकवलीतून उमेदवारी कायम। नाशिकात भाजपकडून 4 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट। नाशिक मध्याच्या देवयानी फरांदे मात्र बेटिंगवर, तर स्थानिकांच्या विरोधानंतरही राहुल आहेर, सीमा हिरेंना उमेदवारी। जळगावच्या जामनेरमधून गिरीश महाजन धुरा सांभाळणार, तर शहराच्या जागेवर सुरेश भोले मैदानात। चाळीसगावातून मंगेश चव्हाणांना पुन्हा संधी। भुसावळमधून संजय सावकारे निवडणूक लढवणार। पुणे जिल्ह्यातून 5 जागांवर भाजप धुरा सांभाळणार। कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांना संधी। शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे, भोसरीत महेश लांडगे, पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर। तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांच्याऐवजी शंकर जगताप यांना तिकीट। धुळे शहरातून अनुप अग्रवाल निवडणुकीच्या मैदानात, तर सिंदखेडामधून जयकुमार रावत आणि शिरपूरमधून काशीराम पावरा यांना संधी। नंदुरबारमधून विजयकुमार गावित यांना भाजपकडून संधी। तर शहाद्यातून राजेश पाडवी रिंगणात उतरणार। नगरमधील श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आजारी असल्यानं भाजपकडून त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुतेंना तिकीट। शेवगाव पाथर्डीतून मोनिका राजळेंना तिकीट। अहिल्यानगरमधून भाजपकडून 5 जागांसाठी उमेदवारांची घोषणा। शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव मोनिका राजळे, राहुरी शिवाजीराव करडिले, तर श्रीगोंदा प्रतिभा पाचपुते आणि कर्जत जामखेडमधून राम शिंदेंना उमेदवारी। सोलापूर उत्तरमधून विजयकुमार देशमुख आणि सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुखांना उमेदवारी। अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टींना उमेदवारी जाहीर। 50 खोके एकदम ओके ही घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टानं रद्द केला। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधातील FIR। मागील वर्षी अब्दुल सत्तारांच्या ताफ्यासमोर जळगावच्या धरणगावात झाली होती घोषणाबाजी। भोर मतदारसंघातून काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांच्याकडून स्वतःचीच उमेदवारी घोषित। मवियाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत 24 ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार असल्याचं जाहीर। पुण्याच्या मावळातील सर्व नाराज नेत्यांची पार पडली बैठक। अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळकेंविरोधात भाजपचे बाळा भेगडे मैदानात। दडपशाहीचं राजकारण करणाऱ्यांना मावळची जनता जागा दाखवेल, भेगडेंची टीका। रत्नागिरीतील गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीकडून जागेबाबत अध्यापही सस्पेन्स। गुहागरमधून भाजपकडून विनय नातू, तर खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम इच्छुक।
पुण्यात आज जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, नाराजी होणार नाही यासाठी बोलावली बैठक, चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार. भाजपचे निलेश राणे शिंदेच्या शिवसेनेत जाणार, मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत कुडाळमध्ये बुधवारी पक्षप्रवेश, सूत्रांची माहिती. कुडाळ मालवणमधून वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे सामना रंगण्याची शक्यता. शरद पवार फोडाफोडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू, गिरीश महाजनांची शरद पवारांवर बोचरी टीका, फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात पवारांनीच केली, महाजनांचं टीकास्त्र. काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी राज्यात सरकार आणणार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान. संभाजीनगरमधील पैठण विधानसभेत ठाकरे गटाचा तिढा कायम, पैठणमधून ठाकरे गटाचे 3 इच्छुक उमेदवार, ठाकरे गटाचे सचिन घाळ सुद्धा पैठणमधून इच्छुक. हितेंद्र ठाकूरांनी विधानसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं, हितेंद्र ठाकूर यांच्याकडून वसईतून निवडणूक लढणार असल्याचं घोषित. परिवर्तन महाशक्तीच्या तिसऱ्या आघाडीची आज पत्रकार परिषद, तिसऱ्या आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता. शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, समाजकारणाला राजकारणाची जोड देण्यासाठी पक्षप्रवेश केला, तसंच बीड विधानसभेसाठी पक्षाकडे प्रस्ताव दिला, ज्योती मेटेंची माहिती. सगळ्यांनी उमेदवारी अर्ज भरा, कुणी अर्ज माघारी घ्यायचा आणि कुणी निवडणूक लढवायची ते 29 तारखेला सांगतो, समीकरण कसं जुळतं त्यावरून ठरवू, जरांगेंकडून भूमिका स्पष्ट. ओबीसींच्या काही जाती आरक्षणात घातल्या, जाता आता फडणवीसांनी आम्हाला खुन्नस दिली, आता मागे हटणार नाही, सरकारची वाट लावणार, जरांगे आक्रमक. कुणाला पाडायचं आणि कुणाला आणायचं हे जनता ठरवणार, जरांगेंनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. जरांगे फॅक्टर मराठवाड्यात आहे तसा उत्तर महाराष्ट्रात वाटत नाही, जरांगेंच्या प्रश्नावर दिलीप खोपडेंची प्रतिक्रिया. तर गिरीश महाजन जरांगेंचे टार्गेट, त्यामुळे ते माझी निश्चित मदत करतील, खोपडेंची प्रतिक्रिया. पवार गटाचे नेते बाबाजानी दुर्राणींनी घेतली जरांगेंची भेट, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व. आमदार रवींद्र दंगेकरांवर गुन्हा दाखल, दंगेकरांवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप. दिवाळी किट पैशांचं पाकिट वाटप केल्याचा बीजेपी कार्यकर्त्यांचा आरोप. खोटं बोल पण रेटून बोल ही दंगेकरांची जुनी पद्धत, भाजप प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकरांची दंगेकरांवर टीका. दत्ता भरणेंवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप, आचारसंहितेच्या काळात भरणेंवर महिलांना साड्या वाटल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे महारुद्र पाटलांकडून तक्रार. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांवर गुन्हा दाखल, बाहेर गावात राहणाऱ्या मतदारांबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं, गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. वरोरा विधानसभेची जागा ठाकरे गटाला द्या, कार्यकर्त्यांची मागणी. ठाकरे गटाकडून मुकेश जीवतोडे वरोरा मतदारसंघातून इच्छुक, तर मवियाच्या विदर्भातील 12 जागांवर पेच कायम. यवतमाळच्या उमरखेड मतदारसंघासाठी आरपीआयचा आग्रह, रिपाईचे नेते महेंद्र मानकर यांच्या नावाची चर्चा. रश्मी बागल यांच्याऐवजी त्यांचे बंधू दिग्विजय बागल करमाळ्यातून लढणार, रश्मी बागल यांची करमाळ्यातील मेळाव्यात घोषणा, रश्मी बागल भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा. सीमा हिरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिनकर पाटील नाराज, पक्षाने वारंवार माझ्यावर अन्याय केला, दिनकर पाटलांचा आरोप. ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांची बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. सोलापूर दक्षिण मधून सोमनाथ वैद्य अपक्ष निवडणूक लढवणार, सोमनाथ वैद्य यांना स्थानिक भाजपचा पाठिंबा, माजी महापौर आणि 7 माजी नगरसेवकांचा सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा. पृथ्वीराज चव्हाणांना 50,000 मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार, कराडमध्ये कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा संपन्न. जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपचा निर्धार मेळावा, यंदा अधिक मताधिक्यानं निवडून येणार महाजनांचा निर्धार. हिंगोली विधानसभेतून अखेर तानाजी मुटकुळेंना सलग चौथ्यांदा उमेदवारी जाहीर, 24 तारखेला जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून जयकुमार रावळ यांना 5व्यांदा उमेदवारी, कार्यकर्त्यांचा जयकुमार रावळ यांच्याकडून आनंद व्यक्त. धुळे शहर विधानसभेतून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी, पहिल्याच यादीत नाव आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. अनुप अग्रवाल यांनी सुभाष भामरे भासरे आणि राजवर्धन कदम बांडेंची सदिच्छा भेट घेतली. मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या नरेंद्र मेहतांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं, भाईंदर पश्चिममध्ये सभेचं आयोजन, सभेला माजी नगरसेवक महापौर आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. आचारसंहितेमुळे पुण्यात रात्री गाड्यांची तपासणी सुरू, बोबदेव घाट अत्याचार प्रकरण आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर.
पुणे जिल्ह्यातील 21 मतदार संघात 16 लाखांवर ज्येष्ठ मतदारांची नोंद, 100 पार केलेले 5,500 जण मतदान करणार। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये बालक गर्भवतींसाठी विशेष विभाग, विविध आजार आणि संशोधनासाठी रुग्णालयात सुविधा उपलब्ध होणार। दिवाळीचा सण जवळ आला तरी बाजारात खरेदीचा उत्साह दिसत नसल्याने साखर खाद्यतेलाचे भाव नरमले तर गव्हाचे दर वाढल्याने रवा मैद्याचे दरही कडाडले। ऐन दिवाळीच्या तोंडावर सीएनजी 4 ते 6 रुपयांनी महागणार, वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना आणखी एक फटका। नियमानुसार एखाद्या कर्मचाऱ्याने स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास त्याला पेन्शनचा लाभ नाकारता येणार नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, निवृत्तीचे सर्व लाभ देण्याचे आदेश। पोलिसांना खात्यांतर्गत भेडसावणारे प्रश्न सोडवण्यासाठी 2017 सुरू करण्यात आलेली समाधान हेल्पलाईन ठरते प्रभावी, 8 वर्षातील 48,343 तक्रारींपैकी 47,597 तक्रारींचा निपटारा। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं 3 शिवनेरी ई बस झाल्या रद्द, ई बस चार्ज न झाल्यानं रविवारी आरक्षित तिकीट घेतलेल्या प्रवाशांना मनस्ताप। अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत तुकडोजी महाराजांचा 56वा पुण्यतिथी महोत्सव, देश विदेशातून लाखो गुरुदेव भक्त दाखल, तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहिली जाणार। रायगडमधील हरिहरेश्वर हिट अँड रन प्रकरणी तिघांना अटक, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। संपूर्ण महाराष्ट्रात 23 ऑक्टोबर पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज। मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात गारपिटीची शक्यता, पुढील 2 दिवसात नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात गारपिटीची शक्यता। चांदवड तालुक्यातील वडबारे गावात पावसामुळे गणेश वारी बंधारा फुटला, आसपासच्या शेतात पाणीच पाणी, तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात परतीच्या पावसाचं थैमान, गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं भातशेतीचं नुकसान। रायगड जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान, कापणी योग्य भाताचं पीक शेतातील चिखलात असल्यानं अंकुरलं, बळीराजा चिंतेत। गुहागरमध्ये 2 ठिकाणी वीज पडून नुकसान, वेलदूरमधील बबन जावळेंच्या घरावर वीज पडल्यानं जीवनोपयोगी साहित्याचं नुकसान, तर असगोलीत नारळाच्या झाडावर वीज कोसळली। कल्याण डोंबिवलीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ, अनेक ठिकाणी पाणी साचलं। धुळ्यातील साक्री तालुक्यातील काटवान परिसरला परतीच्या पावसानं झोडपलं, कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी। नाशिकच्या लासलगावमधील शिव नदीला पूर, तर चांदवड तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक लहान मोठे बंधारे फुटले। नाशिकच्या चांदवड तालुक्यात अतिवृष्टी सदृश पाऊस, पावसामुळे कांदा, मका, सोयाबीन पिकं उद्ध्वस्त, शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल। छत्रपती संभाजीनगर शहरात मुसळधार पावसाचं थैमान, अनेक घरात पाणी शिरलं, शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर 3,91,00,000 रुपयांचं सोनं जप्त, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी। कोल्हापूरच्या गडमुड शिंगीमधील विहिरीच्या काठावरील मंदिर विहिरीत कोसळलं, पूजा सुरू असताना मंदिर कोसळल्यानं एकाचा मृत्यू, मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथक दाखल। तुळजाभवानी चरणी भाविकाकडून भरभरून दान, कर्नाटकच्या भक्ताकडून 1/2 किलो चांदीची मूर्ती दान, तर परंड्यातील भक्ताकडून चांदीची तलवार अर्पण। दीपावलीची चाहूल लागताच कारागिरांकडून किल्ले बनवण्याची लगबग सुरू, उत्तरवलीच्या कुंभारवाड्यात किल्ल्यांवरची चित्र रंगवण्याचं काम सुरू। तुळजापूरमध्ये पुजाऱ्याकडून मुंबईच्या भाविकाची फसवणूक, मंदिर ट्रस्टी असल्याचं सांगत भक्तांकडून केली 22,000 रुपयांची मागणी। दारूच्या नशेत एसटी चालकाकडून ड्रायव्हिंग, बदलापूर ते कुडेरान एसटी बसमध्ये प्रकार, प्रवाशांकडून व्हिडिओ काढत प्रकरण बाहेर। धुळे बसस्थानकात खड्ड्यांचं साम्राज्य, बसस्थानकाची दुरुस्ती करण्याची प्रवाशांची मागणी। धुळे शहरात पहिल्यांदाच आढळली ऊद मांजर, लईंगच्या वन्यजीव क्षेत्रात ऊद मांजर स्वाधीन। बुलडाण्याच्या जळगाव जामोदमधील उटी बुद्रुक गावात अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय सुरू, गावातील अवैध दारू विक्री बंद करा, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा इशारा।
नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वडपेट टोल नाक्यावर 95 दिवस टोल वसुलीला बंदी, रस्त्यावर खड्डे पडल्याने निर्णय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 95 दिवस टोल वसूल करून रस्ते। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दहावा आरोपी भागवत सिंगला 26 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी, सिद्दीकींवर गोळीबार करणाऱ्या शस्त्रे पुरवल्याचा आरोप, वेलापूरमधून अटक। जम्मू काश्मीरच्या गांदरबलमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, हल्ल्यात एका डॉक्टरसह 7 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी, तर घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडलं जाणार नाही, अमित शहांचं ट्विट। टेनिसमध्ये पहिल्या पात्रता फेरीत भारताच्या सुमित नागलचा विजय, अर्जेंटिनाच्या फाकुंदो डियाज अकॉस्टाला गेलं पराभूत। मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात 1 नोव्हेंबरला एका तासाचं विशेष मुहूर्ताचा व्यवहार होणार, सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत चालणार।